युक्रेनमध्ये अडकलेली लोणावळ्याची मोनिका दाभाडे अखेर घरी परतली आहे. ती युक्रेनमध्ये एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षात शिकत होती. युद्ध सुरू झाल्यावर तिने इतर 200 विद्यार्थ्यांसोबत बंकरमध्ये एक दिवस अन्न पाण्याविना अंधारात काढला. सायरन वाजायचा थांबल्यावर 46 तास रांगेत थांबून सीमेवर पोहोचली. अन्न पाणी संपल्यानं मोनिकानं चक्क बर्फ खाऊन गुजराण केली. अखेर लेख घरी आल्यानं घरच्यांना रडू म्हणावं झालं. छत्रपतींचा विचार म्हणजे